आजच डाउटनॉट ॲप डाउनलोड करा। डाउटनॉटवर इयत्ता 6वी ते 12वी करता मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाउट्स असतील। काय सोडवणार ते मराठीत। फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा, त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्यूशन मिळवा। आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाउटनॉट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। वेलकम टू डाउटनॉट। क्वेश्चन आहे, कॅल्क्युलेट द डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन मूव्हिंग विथ कायनेटिक एनर्जी 100 इलेक्ट्रॉन व्होल्ट पासिंग थ्रू अ सर्क्युलर होल ऑफ डायमीटर 2 एमस्ट्रॉंग। तर आता आपल्याला कायनेटिक एनर्जी दिली आहे। कायनेटिक एनर्जी ती आहे 100 इलेक्ट्रॉन व्होल्ट, म्हणजेच काय 100 × 1.6 × 10⁻¹⁹ जूल। इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये होती, आपण त्याला जूलमध्ये कन्वर्ट केली। त्यानंतर डी ब्रॉगली वेवलेंथ म्हणजेच लॅमडा, त्याचा फॉर्म्युला आहे H/P। मग आता आपल्याला कायनेटिक एनर्जी दिली आहे, म्हणजेच कायनेटिक एनर्जी काय असते। कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1/2 mv². आता या 1/2 mv² मी मल्टीप्लाय आणि डिवाइड बाय m केलं तर मला भेटेल 1/2 m² v² / m। बट p इक्वल टू काय असतं, mv, म्हणजेच p² / 2m। एमव्ही आहे m² v² म्हणजेच p² आणि 2m। कायनेटिक एनर्जी इक्वल टू p² / 2m, म्हणजेच काय p² = 2m कायनेटिक एनर्जी। त्याला मी के घेते, त्याचा जर आपण स्क्वेअर रूट घेतला तर p इक्वल टू काय येईल, √2mk। आता ही p ची जी व्हॅल्यू आली, हे जे इक्वेशन आलं, याला मी डी ब्रॉगलीच्या फॉर्म्युल्यात टाकते, म्हणजेच फॉर्म्युला भेटेल आपल्याला लॅमडा इक्वल टू H/√2mk। आता हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू। याचे आहे प्लँक कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू असते 6.63 × 10⁻³ जूल सेकंद। त्यानंतर √2 × मास आहे, मास ऑफ इलेक्ट्रॉन आहे 9.1 × 10⁻³ × कायनेटिक एनर्जी आहे 100 × 1.6 × 10⁻¹⁹। आता याला आपण पूर्ण सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर भेटेल 1.23 × 10⁻¹⁰ मीटर। याला जर एमस्ट्रॉंग मध्ये कन्वर्ट केलं तर म्हणजेच 1.23 एमस्ट्रॉंग। वेवलेंथ आली 1.23 एमस्ट्रॉंग। ही झाली आपली वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन, डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ एन इलेक्ट्रॉन। थँक्यू।